हॅलो फ्रेंड्स, मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? तर आणि आज आहे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी आली आहे शॉपवरती आणि आत्ता वाजले 8:30. मी 8:30 वाजेलाच आली, 8:30 नाही म्हणजे मी 8 वाजेलाच आली. मुलांना क्लासला सोडलं आणि तिकडनं तसं शॉपवरती आली. आता त्यांना घरी घेऊन जाईल मी जाताना, तर तोपर्यंत मी तर शॉपमध्ये काम करेल आणि मग जाईल, कारण स्टिचिंगचं काम खूप आहे. मी इथं बसली आहे काम करायला. आणि आज धनत्रयोदशी आहे तर घरी पण बरेचसे कामं आहेत, तर मी दुपारी शक्यतोवर शॉपमध्ये येणार नाही, कारण मला आज उंबरठा लावून घ्यायचा आहे, तर त्याची सगळी तयारी करायची आहे. आणि तसंच धनत्रयोदशीचं थोडंसं सामानही घ्यायचं आहे, तर त्याच्यामुळे दुपारशी कदाचित मी येणार नाही. आणि संध्याकाळी पूजा करायची आहे, तर आता मी बघते की मला कसं आणि काय काय मॅनेज होतं. तर पण मी आत्ता आलेली आहे शॉपवरती आणि मी माझी कामं करते आहे. फायनली आमचं उंबरठा बसवण्याचं काम झालेलं आहे आणि इथं उंबरठा बसवून झालेला आहे. तर इथं धनतेरसची रांगोळी काढून झालेली आहे माझी. छोटीशीच काढली, खूप उशीर झालाय म्हणून तर छोटीच काढली मी. तर इथं विवेन करतो आहे दिवे लावण्याची तयारी, तो पणत्या रेडी करतोय. तर इथं धनत्रयोदशीची आमची पूजा झालेली आहे आणि अशा पद्धतीने मी पूजा मांडली आहे. आम्ही आलो होतो साडी घ्यायला आणि माझी साडी रेडी आहे. तर आत्ता वाजले 9:30 आणि लिलेश गेले आहेत कार्तिकला आणायला क्लासमधनं. त्याचा अजून क्लास सुटला नाही आहे, तर त्याला घेऊन येतील. म्हणजे सुटला असेल ते येत असतील, आता रस्त्यात असतील. आणि आज धनत्रयोदशी होती तर त्याची पूजा वगैरे आमची सगळी झाली. त्यानंतर आज माझी साडी भेटणार होती तर मी जाऊन साडीही घेऊन आली. तर आजचा दिवस खूप बिझी होता, खूप बिझी गेला, खूप कामं होती मलाही आणि लिलेश यांनाही. त्यांचं ऑफिसचं खूप काम होतं, तसंच मलाही माझं खूप काम होतं घरातलं पण शॉपवरचं पण. तर कामात खूप बिझी होतो, खूप कमी शूट झालेला आहे आज. तर हा होता माझा आजचा दिवस, आजचा ब्लॉग. तर हा आजचा ब्लॉग मी इथं संपवते, भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, गुड नाईट.